खास रिपोर्ट आहे म्हणजे रंगीबिरंगी फ्लॉवरचा. आतापर्यंत आपण पांढरा फ्लॉवर पाहिला होता, पण माले गावातल्या एका शेतकऱ्यानं रंगीबिरंगी फ्लॉवरचं पीक घेतलंय. हे कसं शक्य झालंय पाहूयात. जांभळा फ्लॉवर, पिवळा फ्लॉवर ही काही जादू नव्हे, तर मालेगावातल्या शेतकरी महेंद्र निकम यांनी असे रंगीबेरंगी फ्लॉवर शेतात उगवले आहेत. निकम यांनी अमेरिकेत संशोधन झालेल्या या जांभळ्या आणि पिवळ्या रंगाच्या फ्लॉवरची 30 गुंठ्यावर लागवड केली. अवघ्या 60 दिवसात शेतात हे रंगीबेरंगी फ्लॉवर उगवले. या फ्लॉवरसाठी सेंद्रिय खतांचा वापर करण्यात आलाय. सामान्य फ्लॉवरपेक्षा जांभळ्या आणि पिवळ्या फ्लॉवरमध्ये जास्त रोगप्रतिकारक क्षमता असल्याचा दावा करण्यात आलाय. फुलकोबीच्या वाणाच्या उत्पादनाविषयी जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. क्षेत्र 30 गुंठे, उत्पादन 10 टन 18,000 नग, खर्च 30,000 रुपये, विक्री 50 ते 100 रुपये प्रति किलो. निकम यांनी कोरंटिना आणि व्हॅलेंटिना जातीच्या पिवळ्या आणि जांभळ्या रंगाच्या फुलकोबीचं उत्पादन घेतलंय. त्यांच्यात पोषक द्रव्य चांगलं आहे. ब्रोकोली व सामान्य पूर्वीपेक्षा या जीवनसत्व अधिक असल्यानं त्यांनी प्रायोगिक तत्वावर लागवड केली आहे. यासाठी त्यांना 15,000 रुपये खर्च आला, तर काढणीपर्यंत जवळपास 20,000 रुपये खर्च आलाय. त्याची पोषण क्षमता चांगली असल्यामुळे मेट्रो सिटी आणि मोठ्या मॉलमध्ये त्याला मागणी आहे. निकम यांना साधारणतः 100 रुपये किलो भाव अपेक्षित आहे. देशात हा पहिलाच प्रयोग असल्याने रंगीबेरंगी फ्लॉवर कोबीला चांगली मागणी मिळेल असं महेंद्र निकम यांचं म्हणतं आहे. मला अपेक्षित उत्पन्न 50 रुपयापासून ते 100 रुपये किलोपर्यंत उत्पन्न मिळालं पाहिजे अशा अपेक्षेत ठेवलेलं आहे मी. तर हे दोघी कलर आहेत. या दोघी कलर व्यतिरिक्त मार्केटमध्ये कलर खूप आकर्षक दिसणारे आणि न्यूट्रिशन फॅट खूप जास्त आहेत नॉर्मल कॉलीफ्लावरपेक्षा. तर मुलांनी उत्कृष्ट अशी शेती केली आणि त्याचा लाभ आम्हालाही आणि इतर शेतकऱ्यांनाही मिळावा आणि मुलगा नेहमी इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो आणि त्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनाही याचा फायदा घ्यावा. महेंद्र निकम यांच्या रंगीबेरंगी प्रयोगाची राज्याच्या कृषी मंत्र्यांनीही दखल घेतली आहे. राज्य शासनाचा पिकेल ते विकेल या योजनेअंतर्गत नाशिक आणि ठाणे इथे जांभळ्या आणि पिवळ्या कोबीसाठी स्टॉल उभारून देण्याचं आश्वासन कृषी मंत्री दादा भुसे आणि उत्पादक निकम यांना दिलं. आमच्या निकमजीने या ठिकाणी हा नवीन प्रयोग करून हे फ्लॉवर या ठिकाणी उभा केलेलं आहे. ऑर्गॅनिक पद्धतीने हे फ्लॉवर त्याने तयार केलेलं आहे आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांना निश्चितपणे एक चांगलं दिशा या माध्यमातून महाराष्ट्राच्या पातळीवर कदाचित हा पहिला उपक्रम प्रयोग असेल आणि म्हणून सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो. पारंपरिक शेतीबरोबरच असे प्रयोग केले तर त्याला यश मिळतं. या रंगीबेरंगी फ्लॉवरला शहरं आणि मॉलमधून मागणी आहे. शेतातला यशाचा हा रंगीबेरंगी मार्ग आता फायदेशीर ठरतोय. संदीप जेजूरकर, लोकशाही न्यूज, मालेगाव.